दत्ता जोशी इनिशिएटिव्हमध्ये आपलं मनापूर्वक स्वागत. बॉलिवूड नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे आणि वाईट गोष्ट ही आहे की ही चर्चा बहुतांश वेळेला वाईट हेतूनी वाईट अर्थानी होत असते. सध्या ड्रग्सच्या विषयात बॉलिवूडची चर्चा चालू आहे. काही दिवसापूर्वी ही चर्चा सिनेमॅटिक लिबर्टीच्या विषयावरती झाली. गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल नावाचा एक पिक्चर मध्यंतरी वेब सिरीजवरती प्रदर्शित झाला. याच्यावरून थोडंसं वादळ उठलं. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली सिनेमॅटिक विकृती दाखवतात की काय इतपत शंका यावी अशी परिस्थिती या सिनेमानं आणली. या विषयावरती चर्चा केली पाहिजे असं मनातनं वाटत होतं आणि ही चर्चा करायची तर त्या क्षेत्रातल्या अधिकारी व्यक्तीशी करायला हवी. म्हणून मग दोन वेगळ्या पद्धतीच्या अधिकाऱ्यांची निवड केली. एक आहेत रिटायर्ड मेजर मोहिनी कुलकर्णी गर्गे आणि दुसरे आहेत रिटायर्ड ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालबडकर. मेजर मोहिनी या सैन्य दलात होत्या, ज्याला आपण आर्मी म्हणतो, आणि ग्रुप कॅप्टन वालबडकर हे हवाई दलात होते. या दोघांनी प्रदीर्घ काळाशी सैन्य दलाची आणि देशाची सेवा केली आणि काही वर्षापूर्वी हे दोघंही निवृत्त झाले. मेजर मोहिनी कुलकर्णी या स्वतः सैन्य दलात अधिकारी म्हणून कार्यरत होत्या, त्यांचे अनुभव जाणून घेणं महत्त्वाचं होतं. आणि ग्रुप कॅप्टन वालबडकर यांनी स्वतः या सगळ्या परिस्थिती हाताळलेल्या आहेत. ते जेव्हा ग्रुप कॅप्टनची जबाबदारी निभावत होते, अर्थात हवाई दलाच्या दृष्टीतनं ग्रुप कॅप्टन, पण इन जनरल आपण विचार केला तर कर्नल दर्जाची ही रँक, तर या रँकच्या हाताखाली अनेक महिला अधिकारी कार्यरत होत्या. या दोन्ही अधिकाऱ्यांची या विषयातली निरीक्षणं काय आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं होतं. आज या दोघांशीही आपण टप्प्याटप्प्याने चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा मी निवृत्त मेजर मोहिनी कुलकर्णी गर्गे यांच्याकडे जाईन. मी त्यांना हे विचारू इच्छितो की या सिनेमात नेमकं काय दाखवलंय जे आक्षेपार्ह म्हणता येऊ शकेल, नेमकं काय आहे या या सिनेमाची कथा नेमकी काय आहे. कारगिल गर्ल हा जो चित्रपट आहे याच्यामधली जी नायिका आहे फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या या संपूर्ण म्हणजे ऑफिसर बनण्याच्या जिद्दीवरती, लट होण्याच्या जिद्दीवरती हा चित्रपट अवलंबून आहे, जे हा आधारित आहे. आणि गुंजन मॅमनी हे सगळे जे वाद उठले याच्यानंतर त्यांनी एक सविस्तर ब्लॉग लिहिला आहे. त्याच्यामध्ये ह्या स्वतःच ते मान्य करतात की निश्चितच म्हणजे थोडस सुरुवातीला ह्या सगळ्या स्त्री अधिकाऱ्यांना टफ होतं. पायलट सारखा एक मोठा म्हणजे पायलट सारखी एक मोठी कामगिरी करून दाखवणं किंवा एकूणच या तिन्ही दलांमध्ये प्रवेश करणं, जबाबदारी स्वीकारणं अगदी सोपं होतं असं नाही. अनेक प्रकारचे पुरुष अधिकारी भेटणं साहजिक आहे त्यांना, पण चित्रपटात दाखवल्याप्रमाणे इतक्या खालच्या थराला जाऊन कुठलेही भेदभाव त्यांच्या बरोबर झाले नाहीत असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांच्या मनातही खूप मोठी आदराची भावना आहे असंही त्यांनी मान्य केलेलं आहे. पण थोडस दुसऱ्या बाजूने अजून एक ह्या वादाला जे तोंड फुटलं ते याच्यासाठी सुद्धा की त्याच्या त्याच ब्लॉगमध्ये नंतर त्या लिहिता शेवटी की हा हे सगळे वाद असले तरी सुद्धा हा चित्रपट बनण्याची जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेमध्ये त्यांच्याशी वेळोवेळी चर्चा झाली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक हे त्यांना ह्या सगळ्यांविषयी समजून सांगत होते आणि लखनौमध्ये झालेल्या शॉर्ट्समध्ये काही शॉर्ट्समध्ये त्या स्वतः उपस्थित सुद्धा होत्या. मग म्हणून अशा वेळी हा प्रश्न निर्माण झालेला आहे की नेमकं चित्रपटाचा हेतू काय, नेमकं मॅमचा ह्याच्यामध्ये हा जो प्रेरक असा जो प्रवास दाखवलेला आहे त्याची मर्यादा कुठपर्यंत ठेवायला हवी होती चित्रपटामध्ये, हे अशा प्रकारे वास्तव आणि कल्पना यांची सांगड खरंच कशा प्रकारे घालायला हवी होती, कुठून याला चित्रपट बनण्याआधीच विरोध व्हायला हवा होता, असे अनेक प्रश्न थोडेसे ह्या चित्रपटाने वरती काढलेत असं मला वाटतं. या सिनेमामुळं हवाई दलाच्या आणि एकूणच भारतीय सैन्य दलाच्या प्रतिमेला धक्का बसलाय का? काय होतंय, अनेक वेळेला कुणीतरी उठतो, काहीतरी आरोप करतो. मध्यंतरी JNU मधला एक असाच थोराड वयाचा विद्यार्थी उठला आणि भारतीय सैनिक बलात्कार करत हिंडतात, अशा प्रकारचं एक विचित्र विधान या माणसांनी केलं. त्याला सगळ्या मीडियानी काही विशिष्ट चॅनल्सनी डोक्यावर घेतलं आणि आता हा गुंजन सक्सेनांचा विषय आलेला आहे. काय नेमकं होतंय हे सगळं? त्याला थोडासा धक्का याच्यासाठी पोहोचतो की म्हणजे साधी गोष्ट आहे, आपण दोन रेषा असतात
त्याच्यापैकी एक रेष मोठी आणि एक रेष छोटी, तर मला वाटतं ज्याला मोठी रेष करायची आहे त्यांनी ती स्वतःच्या कर्तृत्वाने तशी ओढली पाहिजे. आपण जर दुसरी रेष लहान केली आणि त्याच्यावरनं सिद्ध होणार असेल की नाही माझी रेष मोठी आहे, तसं कुठेतरी या चित्रपटामध्ये झालेलं दिसून येतं. म्हणजे गुंजन मॅमचं कर्तृत्व हे अतिशय मोठं आहे. त्या एक पायनियर ऑफिसर आहेत ज्याच्यामुळे मुली खर तर या वायुसेनेकडे आकर्षिल्या गेल्या. पायलट म्हणून मुली होऊ शकतात हे त्यांच्या प्रतिमेकडे पाहून त्या काळी सगळ्यांना कळलं, हे अतिशय खरं आहे. आणि आम्हा सगळ्यांनाच गुंजन मॅम बद्दल प्रचंड आदर आहे. 8 वर्ष त्यांनी वायुसेनेमध्ये त्यांनी सह केलेला आहे आणि त्यांच्या कर्तृत्वावरती आधारित असा हा चित्रपट आहे हे सुरुवातीलाच मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते. हे चित्रपट म्हणजे दुसरं तिसरं हे नसून त्यांच्या पायलट होण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीवरची ही कथा आहे. पण असं सगळं करत असताना ज्या संस्थेमध्ये त्यांनी प्रवेश केला किंवा ज्या संस्थेमध्ये त्यांना यायचं होतं ती म्हणजे भारतीय वायुसेना, जिला खूप अतिशय पराक्रमी असा इतिहास आहे, एक मोठं कर्तृत्वाचं वलय या वायुसेनेच्या मागे आहे. आणि म्हणून अशा संस्थेविषयी कुठेतरी एक त्याची प्रतिमा नकारात्मक दाखवण्याचं ह्या चित्रपटामध्ये एक दाखवण्याचा कल या चित्रपटामध्ये दिसून येत. साधारण 1992 पासून महिला अधिकाऱ्यांच्या सैन्य दलातल्या नियुक्तीचा प्रारंभ झाला आणि ज्या कथानकावरती हा सिनेमा बेतलेला आहे त्या कथानायिका गुंजन सक्सेना या साधारण 1996-97 दरम्यान सैन्य दलात हवाई दलात दाखल झाल्या. या महिला अधिकाऱ्यांची नेमकी परिस्थिती काय असते, कशा पद्धतीने त्यांना हवाई दलात ट्रीट केलं जातं, कशा पद्धतीने त्यांच्याकडनं कामगिरी बजावली जाते, थोडस हे पण जाणून घ्यायला हवं. 1992 पासून खरं तर भारतीय स्थल सेनेमध्ये मुलींचा प्रवेश सुरू झालेला आहे. म्हणजे स्वतः गुंजन मॅम सुद्धा 1996 पास आउट झालेले आहेत. त्याच्यामुळे स्त्री अधिकाऱ्यांना म्हणजे खूप आधीपासनं आपल्या भारतीय वायुसेना स्थल सेना नौसेना याच्यामध्ये अतिशय सन्मानपूर्वक घेण्यात आलेला आहे. आणि दुसरी बाजू त्याची अशी खूप खडतर कष्टांनी कुठेही काहीही एक्सक्युजेस न मागता लेडी ऑफिसर या स्वतःला सिद्ध करत आलेल्या आहेत. म्हणजे मी 2006 साली माझं कमिशन आहे तर त्यावेळी तर अतिशय रुळलेली अशी ही वाट होती. आणि एकूणच ह्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला असं वाटतो की व्यक्ती तशा प्रकृती, म्हणजे पहिल्यापासूनच अगदी सगळ्या स्त्री अधिकाऱ्यांना अतिशय अनुकूल वातावरण होतं आणि त्यांना अगदी पाय फुलांच्या पायघड्या टाकून इथे बोलवण्यात आलं असं काही नाहीये. कारण शेवटी इथे प्रश्न हा राष्ट्राच्या सुरक्षेचा होता, म्हणून सुरुवातीला थोडा थोडा संघर्ष हा त्यांना करावा लागलेला आहे. पण त्याची पातळी निश्चितच वेगळी होती, त्याची आव्हानं निश्चितच वेगळी होती. आणि हळूहळू त्या स्वतःला सिद्ध करत आणि दुसऱ्या बाजूला पुरुष अधिकाऱ्यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांच्या साथीमुळे पूर्णपणे हे स्त्री आणि पुरुष अधिकारी असे दोन्ही मिळून आतापर्यंतची ही गुणवत्तेवर आधारित अशी वाटचाल करत आलेलो आहोत आम्ही सगळे. त्याच्यामुळे माझ्या पूर्ण सर्व्हिसमध्ये मला कधीही अशा प्रकारचा कुठलाही भेदभाव किंवा काहीही मला अनुभवायला आलं नाही. अगदी एखाद दुसरे तुरळक पुरुष अधिकारी हे सगळ्याच स्त्री अधिकाऱ्यांना कुठेतरी सर्व्हिसमध्ये भेटलेले असतात, पण ते पुरुष अधिकारी म्हणजे त्या संस्थेची पूर्ण प्रतिमा असं नाही. औपचारिकतेने असा विरोध कुणीही करताना दिसत नाही. आणि वरिष्ठ अधिकारी तर अतिशय चांगल्या मानसिकतेतनं हे स्त्री अधिकाऱ्यांना स्वीकारत आलेले आहेत, त्यांच्यावरती मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या ते सोपवत आलेले आहेत आणि ते हे एन्श्युअर करत आलेले आहेत की त्यांना समान अधिकार मिळतील आणि त्यांच्या गुणवत्तेचं चीज होईल, त्यांना हव्या तशा तिथे आपण रोल देऊ शकू. हे या मानसिक ही मानसिकता खूप वर्षांपासून ही वरिष्ठ पुरुष अधिकाऱ्यांची आहे. हे बाकी सगळं ठीक आहे, पण सैन्य दल इन जनरल महिलांना कशा प्रकारे ट्रीट करतात? भले हे सगळे कॅम्प्स किंवा ही सगळी शिबिरं नागरी वस्त्यांपासून दूर असतात, पण तरीही अनेक वेळेला अनेक पद्धतीने महिलांशी इंटरॅक्शन होत असतं. या महिला तळावरती येतात किंवा हे अधिकारी बाहेर जातात. हे अधिकारी किंवा हे सैनिक भारतीय मानबिंदू म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो अशी ही माणसं महिलांशी नेमकी कशा पद्धतीने वागतात, कशा प्रकारचं हे बिहेवियर असतं? संरक्षण दलांबद्दल सगळ्या तिन्ही ह्या बोलायचं झालं तर दोन प्रकार आहेत. एक म्हणजे स्त्रिया, म्हणजे मग त्या ऑफिसरचे पालक असतील, जवानांच्या पत्नी, ऑफिसरच्या पत्नी, अधिकाऱ्यांच्या पत्नी, ह्या हा पूर्ण स्त्रियांचा एक प्रकार आहे. यांच्याकडे तर अतिशय आदराने पाहिलं जातं. म्हणजे एखादी स्त्री तिथे जर आली तर ते पुरुष अधिकारी उभे राहून त्यांच्याशी बोलतात. किंवा जेवणाची जर जी पद्धत पाहिली जाऊ, जेवणाची जी संस्कृती आहे तर त्याच्यामध्ये आधी ह्या स्त्रिया प्लेट घेतात आणि मग पुरुष अधिकारी
त्यांचं जेवण करतात. ही पद्धत झाली तर प्रत्येक ठिकाणी स्त्रीला अतिशय आदराचं असं स्थान आहे. दुसरा जो प्रकार आहे स्त्री अधिकारी, हा तर स्त्री अधिकारी हा वेगळा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये जसं एक प्रिव्हिलेज स्त्रिया इतर स्त्रियांना दिलं जातं तसं प्रिव्हिलेज स्त्री अधिकाऱ्यांना नाही. कारण ते खूप चांगलं आहे, कारण आमच्याकडे स्त्री नंतर आधी एक अधिकारी म्हणून पाहिलं जातं. आणि म्हणून जसं इतर ऑफिसर्सना वागवलं जातं, जेवढं टफ त्यांना ट्रीटमेंट दिली जाते, जेवढं त्यांचं खडतर ट्रेनिंग आहे, अशा सगळ्याच गोष्टी ह्या स्त्री अधिकाऱ्यांच्या बाबतीतही होतात. कुठे त्यांना सॉफ्ट करणं दिलं जात नाही की नाही स्त्री आहे जाऊ तिला थोडं कमी जबाबदारीचं काम द्या किंवा त्यांचं ट्रेनिंग थोडंसं सॉफ्ट करा असं नाहीये. शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या स्त्रिया आणि पुरुष कॅडेट्स जे असतात दोन्ही पण मुलं आणि मुली यांचं ट्रेनिंगचा कालावधी तेवढाच आहे. त्यांचे ट्रेनिंगचे प्रकार, त्यांची ट्रेनिंगची जागा, अकॅडमी हे सगळं सारखं आहे. म्हणून पदोपदी ही समानतेची वागणूक ही स्त्री अधिकाऱ्यांना दिली जाते आणि त्यानुसारच त्यांना पुढच्या जबाबदाऱ्या देखील सोपवल्या. कसं असतं की काही वेळेला काही मुद्दे असे खूप जोरजोरात समोर येतात, त्यावेळी अनेकदा त्या हेतूबद्दल थोडीशी शंका वाटायला लागते. गुंजन सक्सेनांच्या वरती हा सिनेमा आलेला आहे. गुंजन सक्सेना एक सिनियर हवाई दल अधिकारी होत्या, त्यांनी देशासाठी दीर्घकाळ सेवा केलेली आहे. या सगळ्या गोष्टी नक्कीच महत्त्वाच्या आहेत, त्याबद्दल त्यांच्याबद्दल त्यांच्या एकूण कामगिरीबद्दल मनात नक्कीच आदरभाव आहे, कृतज्ञता आहे. तरी पण प्रत्यक्षात जे दाखवलं गेलंय, जे दाखवलं जात असताना त्या स्वतः त्या ठिकाणी अनेक वेळेला उपस्थित होत्या, त्यांच्या संमतीने ही पटकथा मान्य झालेली आहे, हे सगळं पाहिलं तर असं कुठंतरी वाटायला लागतं की गुंजन सक्सेना प्रसिद्धी लोलूप आहेत का, या माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी त्यांना हवी आहे का? कारण त्यांच्या बरोबरीनेच हवाई दलात दाखल झालेल्या महिला अधिकाऱ्याबद्दल या सिनेमात एक शब्द नाही आहे. त्यांच्या आधी महिला अधिकारी श्रीनगरमध्ये डिप्लॉय झालेल्या होत्या, हा उल्लेख या सिनेमात नाही आहे. वायुसेनेत पुरुष अधिकाऱ्यांचं खूप मोठं डॉमिनेशन आहे असं काहीतरी एक सांगण्याचा प्रयत्न याच्यातनं होतोय, हे वास्तव आहे का? तशी परिस्थिती नाही आहे. मग असं असताना हे त्यांना का करावं असं वाटलं? त्यामध्ये ह्या दोन मॅम मधला जो वाद आहे तो थोडा जर आपण बाजूला ठेवला तर असं आहे की बरोबरच त्या जॉईन झाल्या उधमपूर बेसला आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या श्रीविद्या मॅम आहेत त्यांचं पूर्ण चित्रपटामध्ये काहीही अस्तित्व दाखवलेलं नाहीये. त्याच्यामुळे पहिलं फ्लाइंग कोणी केलं हा वाद वेगळा ठेवला तर निदान जॉईन होताना तरी त्या दोघी जणी जर बरोबर जॉईन झाल्या असतील तर कदाचित थोडीशी जी प्रतिकूल परिस्थिती त्यांनी जी पोर्ट्रे केलेली आहे चित्रपटात ती कमी होईल की काय. म्हणून केवळ एकीलाच जॉईन होताना त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे एवढ्या पुरतंच मर्यादित आपण याच्यावरती बोलू शकतो. दुसरा जो महत्वाचा विषय याच्यामध्ये आहे की पूर्ण वायुसेनेची जी प्रतिमा याच्यामध्ये दाखवलेली आहे त्याच्यामध्ये कुठेतरी पुरुष अधिकाऱ्यांचं अवास्तव डॉमिनेशन या संस्थेमध्ये कसं आहे हे दाखवलेलं आहे. आता याच्यामध्ये एक दोन पुरुष अधिकाऱ्यांकडनं होणारा विरोध, थोडीशी होणारी नापसंती, त्यांच्या एकूणच स्वातंत्र्यावर येणारी गदा एका स्त्रीच्या तिथे असण्यामुळे हे थोडंसं आपण समजू शकतो. कारण सुरुवातीला कदाचित तसं झालं असावं अगदी जेव्हा पहिली दुसरी लेडी ऑफिसर या सगळ्या क्षेत्रामध्ये यायला लागली तेव्हा. पण ह्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर पूर्ण ऑर्गनायझेशन ही अशी आहे, हे जे पोर्ट्रे करण्यात आलेलं आहे ते कुठेतरी चुकीचं आहे की जेव्हाही म्हणजे गुंजन मॅम तिथे जॉईन होतात तेव्हा त्यांच्यावर कुणी जेवत नाही, कुणी बोलत नाही किंवा त्यांना अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्ट्रगल करायला लागतो. कपडे बदलण्याची जागा असेल किंवा टॉयलेट्स असतील किंवा पूर्ण पुरुष अधिकाऱ्यांपैकी एकही पुरुष अधिकारी त्यांच्या बरोबर फ्लाइंग करायला नाही म्हणतो जे वरिष्ठही मान्य करतात आणि कुणीच त्यांना सपोर्ट देत नाही. तर अशा पद्धतीने एक ऑर्गनायझेशन म्हणून ती प्रतिमा थोडीशी पुढे आली आणि ती थोडीशी खटकते माणसाला, म्हणजे जास्त खटकते सगळ्याच ह्या फ्रॅटर्निटीला आमच्या, असं सगळं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये. दुसरी अजून एक त्यात थोडीशी गोष्ट आहे की ही जेव्हा पायलट ऑफिसर तिथे जॉईन होते तेव्हा तिची जी एकूण जिद्द आतापर्यंत चित्रपटामध्ये दाखवलेली आहे पायलट होण्यासाठीची ती थोडीशी फिकी पडताना दिसते की जवान लोक तिच्या समोरून जात आहेत एअरमन आणि ते तिला सॅल्यूट नाही करतात आणि ती ते सहन करते असं नसतं युनिटमध्ये. जर जवान त्यांच्या आज्ञा पाळसतील किंवा त्यांना जे नेमून दिलेलं काम आहे ते करत नसतील तर स्त्री अधिकाऱ्यांना तेवढेच बरोबरीचे अधिकार आहेत की त्या त्यांना समोर उभं राहून विचारू शकतात की तू मला सॅल्यूट का नाही केला किंवा त्याचं कमांडिंग ऑफिसरकडे त्यांची कंप्लेंट करू शकतात. एवढे प्रचंड पॉवर जे स्त्री अधिकाऱ्यांना असतात, एका अधिकाऱ्याला जे असतात त्या सगळ्या अधिकारी या शब्दात सगळं आलं तर तसं न दाखवता कुठेतरी दुर्बल प्रतिमा त्यांची तिथे.
आणि आता आपण एक मत जाणून घेऊयात एका पुरुष अधिकाऱ्याचं. खरं तर एकदा अंगावर वर्दी चढली खरं तर एकदा अंगावर वर्दी चढली की यात पुरुष आहे की स्त्री याला काहीच अर्थ उरत नाही. तरी पण याला काहीच अर्थ उरत नाही तरी पण आपल्याला एका पुरुष अधिकाऱ्याचं पण म्हणणं जाणून घ्यायला हरकत नाही. हे आहेत ग्रुप कॅप्टन श्रीकांत वारवडकर, निवृत्त आहेत, ते काय सांगतायत? माझं नाव आहे व्हेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत बाळकृष्णराव वालवडकर. मी इंडियन एअरफोर्समध्ये 26 वर्ष 7 महिने आणि 3 दिवस टू बी प्रिसाइज सर्व्हिस करून व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलं. एक मिनिंगफुल लाईफ घालवलं आहे, देशासाठी काहीतरी केलं, एक समाधान आहे आणि हे माझं म्हातारपणचं सलाईन आणि ऑक्सिजन आहे. लास्ट रँक दॅट आय रिटायर्ड फ्रॉम वॉज ग्रुप कॅप्टन. दॅट मीन्स इंडियन एअरफोर्सचे ग्रुप कॅप्टन म्हणजे आर्मीमधले कर्नल, फुल कर्नल. जेव्हा मी एअरफोर्समध्ये होतो जोधपूरला असताना फर्स्ट बॅच ऑफ लेडी ऑफिसर्स सिलेक्टेड अँड ट्रेन्ड आणि त्यांना व्हेरियस स्टेशन्सना पोस्ट करण्यात आलं. जोधपूरला एक लेडी ऑफिसर आधी पायलट ऑफिसर मिनी अग्रवाल. तर इनिशियल थोडंस हेजिटेशन म्हणता येत नाही, परंतु एक थोडस एक हे होतं कसे हाऊ विल दिस लेडीज वर्क किंवा त्या लेडीजमध्ये कॅपॅबिलिटीज काय काय असतील किंवा कसं ते काय कमतरता जाणवेल का, हे एक थोडीशी साशंकता म्हणण्यापेक्षा एक थोडंसं मनात थोडंसं किलमिश होतं. परंतु ज्या पद्धतीनं त्यांना सिलेक्ट केलं गेलं, जसं म्हणजे जजमेंट ऑफिसर्स आर सिलेक्टेड, त्याच आधारावर कुठेही काहीही कमतरता न ठेवताना लेडीजना देखील सिलेक्ट केलं गेलं होतं. आणि ती तर पहिली बॅच होती, पण त्यानंतर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आता तर एअरफोर्समध्ये तिन्ही आर्म फोर्सेस मधल्या सगळ्यात जास्त लेडी ऑफिसर्स एअरफोर्समध्ये आहेत अँड दे आर परफॉर्मिंग व्हेरी वेल. म्हणजे आणि आता तर त्या कम्बॅट पायलट पण झालेल्या आहेत. कपॅबिलिटी वाईज, सिन्सिअरिटी वाईज, हार्डवर्क वाईज दे आर नो लेस. आता मग मी जेव्हा कमांडिंग ऑफिसर होतो बँगलोरला एअरफोर्स स्टेशन, त्यावेळी आय हॅड अ लेडी ऑफिसर हु वॉज अ सेक्शन कमांडर, फ्लाईट लेफ्टनंट, यंग ऑफिसर, परंतु अतिशय कॅपेबल ऑफिसर, अतिशय कॅपेबल ऑफिसर आणि व्हेरी व्हेरी फोर्थराईट. देर इज नो व्हॉट यू कॉल इट हेजिटेशन किंवा असं काही घाबरलेली असं कधीच जाणवत नव्हतं. शी वॉज इक्वली कॉम्पिटंट आणि त्यांना मान सगळ्याकडून मिळायचा, म्हणजे वेदर इट वॉज एअरमन ऑर एन सी ऑर सिव्हिलियन्स, सगळे त्यांना आदराने वागवायचे. एक गुंजन सक्सेना कारगिल गर्ल हा पिक्चर आल्यापासून मुलींना बायस, जेंडर बायस होतो का ह्याबद्दल बऱ्याच शंका कुशंका व्यक्त केल्या जातात. तर मी ठामपणे सांगू शकतो इन्स्टिट्यूशन लेवल इंडियन एअरफोर्स इज वंडरफुल ऑर्गनायझेशन अँड इट हॅज अ कॅरेक्टर. त्याशिवाय ऑफिसर्स जे असतात, म्हणजे लेडी ऑफिसर्स म्हणून त्यांना काहीतरी कमी समजायचं, सॉफ्ट समजायचं, त्यांच्यामध्ये कॅपॅबिलिटीजमध्ये कमी असेल असं नसतं. दे आर कॅपेबल आणि एक इंडिव्हिज्युअल फायनली आपलं एक कल्चर आहे. तर मग ॲबरेशन्स एखाद दुसरं होऊ शकतं, परंतु द डिसिप्लिनरी प्रोसिजर्स आर सो स्ट्रॉंग अँड सो फुल प्रूफ दॅट नोबडी कॅन डू इट. अँड शी वॉज फायनली दॅट लेडी ऑफिसर इज युअर कलीग. तुम्ही तुमच्याबरोबर ती काम करते, तुम्हाला तिच्याबरोबर काम करायचं असतं आणि इट इज या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये किंवा कुणी एवढं इंटरेस्ट दाखवत नाही. आणि आय पर्सनली बिलीव, आय हॅव माय एक्सपिरियन्स, म्हणजे कारगिल वॉरमध्ये जेव्हा सुरू झालं त्यावेळी आम्ही वेस्टर्न कमांडला दिल्लीमध्ये होतो पोस्टिंग आणि तिथून पार्टिसिपेशन केलेलं होतं. तर वेदर इट इज फ्लाइंग, वेदर इट इज ग्राउंड ड्युटी टेक्निकल इंजिनियर्स ऑर रेडार इंजिनियर्स, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स किंवा बाकीच्या ब्रँचेसमध्ये देखील, कुठल्याही ब्रँचमध्ये एक्सप्लॉयटेशन किंवा जेंडर बायस कधीही दिसत नाही. आणि आता तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम इट हॅज स्ट्रीमलाइन द प्रोसिजर्स आर सो वेल, जेंडर बायस डज नॉट हॅव. आणि एखादं ॲबरेशन असेल तर त्याच्यावर इमिजिएटली प्रोसिजर इज देअर सेट, वेअर बाय नोबडी डेअर्स टू डू दिस. धन्यवाद. सैन्य दलात महिलांचा प्रवेश नेमका कसा होतो, काय प्रकारचे संस्कार होतात,
महिला आणि पुरुष विद्यार्थी म्हणून सैन्य दलात दाखल होण्यासाठी जातात, विद्यार्थी ते अधिकारी, हा त्यांचा प्रवास नेमका कसा असतो? एकीकडे असंही वाटतं की भारतीय वायुसेना हे एवढं मोठं नाव आहे की असे अनेक चित्रपट आले गेले काही फरक पडत नाही. सुजाण आणि विवेकी नागरिकांनी ह्याच्यामध्ये फरक करून ती प्रतिमा मलिन न करून घेण्याचा निश्चय केला पाहिजे. पण दुसरीकडे मला असं वाटतं की प्रश्न केवळ ह्या चित्रपटाचा नाहीये. एक ओटीटी नावाचा जो प्लॅटफॉर्म आपण सगळे आता अनुभवत आहोत, स्पेशली या लॉकडाऊनच्या नंतर आणि थोडासा आधी सुद्धा, नेटफ्लिक्स असेल, इतर सगळे प्लॅटफॉर्म्स असतील, ह्याच्यावरती रिलीज होणारे चित्रपट आणि स्पेशली काही वेब सिरीज असतील, तर मुळात हा विषय त्याच्यापासून सुरू झाला, वेब सिरीज मधनं, की अनेक गोष्टी त्याच्यामध्ये दाखवून द्यायला लागल्या आणि स्पेशली सैन्याशी संबंधित सुद्धा अनेक गोष्टी होत्या आणि डिफेन्स मिनिस्ट्री पर्यंत हा विषय पोहोचला की अशा प्रकारे ओटीटीच्या ओटीटीला काहीच सेन्सरशिप नाहीये, त्याच्यावरती काहीही सेन्सर होत नाही त्याच्यामधनं आणि ते जसं आहे तसं ते दाखवलं जातं, ज्यामधनं प्रतिमेला खूप हानी पोहोचत आहे सैन्याच्या. आणि त्यानंतर हा चित्रपट आला कारगिल गर्लचा, हाही नेटफ्लिक्स वरन आपण सगळे बघत आहोत, तर त्याच्यामुळे आता सध्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनी एक खूप ठोस असा निर्णय घेतलेला आहे. जुलै महिन्यामध्ये त्यांनी एक लेटर इश्यू केलेला आहे सेन्सॉर्ड बोर्डाला सुद्धा की एक प्रकारचं एनओसी घेणं प्रत्येकाला इथून पुढे, म्हणजे त्यात अर्थात सजेशन असा शब्द वापरलाय जो मला वैयक्तिकरित्या खटकला, हे कुठेतरी मॅन्डेटरी पाहिजे की एक नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ज्या संस्थेचा, म्हणजे वायुसेना असेल स्थलसेना असेल, ज्या संस्थेशी विषय जो तुम्ही चित्रपटांमधनं मांडत आहात त्या संस्थेचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे तुम्हाला घ्यावं लागणार आहे. हा नियम आता चित्रपटांसाठी पण आहे आणि ओटीटीच्या ज्या या प्लॅटफॉर्म सुद्धा जे चित्रपट आता किंवा वेब सिरीज कुठल्याही कलाकृती ज्या प्रदर्शित होणार आहेत तर त्यांच्याही साठी हे असावं अशा प्रकारचं एक स्ट्रॉंग सजेशन आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने नुकतंच जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे इश्यू केलेलं आहे. सो आपण याच्यातनं एक आशावाद मला वाटतो की कदाचित अशा प्रकारच्या या नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मधनं थोडासा एक त्याच्यामध्ये त्याला आळा बसायला मदतच होईल. ह्या चित्रपटाच्या सुरुवातीला सुद्धा दोन डिस्क्लेमर्स दाखवण्यात आले होते. एकामध्ये असं लिहिलं होतं की एवढ्या एवढ्या लेडी ऑफिसर्स, म्हणजे 1600 वर लेडी ऑफिसर्स आज भारतीय वायुसेनेमध्ये कार्यरत आहेत आणि आम्ही खूप सन्मान करतो भारतीय वायुसेनेचा वगैरे, अशा प्रकारचं एक डिस्क्लेमर होतं. आणि दुसरं होतं की ह्याच्यात फक्त गुंजन सक्सेना, फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या जीवनावरती हा चित्रपट आहे पण बाकी सगळ्या गोष्टींचा काहीही आम्ही जबाबदारी घेत नाही आहोत. तर अशा प्रकारचे डिस्क्लेमर्स असून सुद्धा अनेकांच्या मनामध्ये हे सगळे प्रश्न निर्माण झाले. थोडीशी प्रतिमा ती कुठेतरी प्रेक्षक त्याच्यावरती विचार करत आहेत, म्हणजेच आजही चित्रपट या माध्यमाचा खूप मोठा पगडा आजच्या तरुणांवर, आजच्या समाजावरती आहे. आणि याच्यामधून अजून एक इंटेन्शन दिसून येतं की माझा असं सरळ प्रश्न आहे की जर तुम्हाला म्हणजे कल्पना विस्तारच दाखवायचा आहे तर मुळात ती कथा सुद्धा काल्पनिक घेतली पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी वास्तवाची एक गोष्ट घेता आणि मग त्याला कल्पना विस्ताराने स्वतःच्या मनाप्रमाणे रंगवत जाता, हे कुठेतरी चुकीचं वाटतं. जर तुम्हाला असं घ्यायचंच असेल तर स्पष्टपणे म्हणावं की हा पूर्णपणे ही काल्पनिक कथा आहे, हा काल्पनिक विस्तार आहे, हे पूर्णपणे मान्य करायला काय हरकत आहे चित्रपट माध्यमांनी. विनाकारण वास्तवाचा टच त्याला देऊन हा वाद निर्माण करायचा, प्रतिमा मलिन करायची, हे योग्य नाही. पूर्ण काल्पनिकच ठेवावं त्यांनी सगळं. मुळात ही जी समानतेची भावना असते तर ही मला वाटतं स्त्री अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा आली पाहिजे. त्यांनी कुठेही पुरुष अधिकाऱ्यांबद्दल पूर्वग्रह ठेवून या संस्थांमध्ये प्रवेश करता कामा नाहीये आणि पुरुष अधिकाऱ्यांना सुद्धा या प्रकारचं विशेष प्रशिक्षण दिलं जातं, त्यांची मानसिकता तयार केली जाते की नाही स्त्री अधिकारी सुद्धा एक मोठा ह्या बरोबरीने हिस्सा आहेत या संस्थांचा. आणि मला वाटतं हे कुठून येतं आमच्या सगळ्यांमध्ये, तर ह्याच्यासाठी एक महत्वाचा मुद्दा मला सांगायला आवडेल की हे आमच्या ट्रेनिंग मधनं येतं. म्हणजे एक विद्यार्थिनी ते एक अधिकारी, हा जो प्रवास असतो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ते एक ऑफिसर जसा घडतो, तर त्या घडवण्यामध्ये ही एक अशी प्रकारची जादू मी म्हणेन की तिथे तुम्ही सगळे भेद विसरता, कारण मुळात गुणवत्तेवर आधारितच असं सिलेक्शन होत असतं, त्याच्यामुळे जात पात लिंग भेद हे कुठल्याही प्रकारचे भेद इथे नाहीयेत. आणि म्हणून स्त्री आणि पुरुष अधिकाऱ्यांना बरोबरी न केवळ गुणवत्तेच्या निकषावरती इथे निवडलं जातं. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही ट्रेनिंगसाठी प्रवेश करता अकॅडमीज मधनं, तिथे तुम्हाला वारंवार हे बिंबवलं जातं की तुम्ही आधी अधिकारी आहात आणि मग स्त्री अधिकारी किंवा पुरुष अधिकारी आहात. तुमच्या अंगावरती सारखीच वर्दी चढणार आहे, तुमच्या हातामध्ये सारख्याच पावर्स येणार आहे आणि म्हणून तुम्हाला सारखेच कष्ट करावे लागणार आहेत, कारण केवळ तुम्ही तो कमांड, म्हणजे तुम्ही त्याच्यावरती ती कमांड केली पाहिजे त्या म्हणजे त्या रिस्पेक्टवरती, त्या आदरावरती. तुम्ही तो फक्त डिमांड करता का नाहीये,
आणि अशा प्रकारे खूप भारावलेल्या वातावरणातनं स्त्री अधिकाऱ्यांचं सुद्धा प्रशिक्षण हे केलं जातं आणि तिथून आमच्यामध्ये ते बिंबवलं जातं आणि हे हा जो फरक आहे हा पूर्णपणे मोडून पडतो आणि समानतेने भारावलेलं मन घेऊन खरं तर स्त्री पुरुष अधिकारी दोन्ही अकॅडमी मध्ये बाहेर पडतात. त्याच्यामुळे अशा प्रकारचे चित्रपट किंवा अशा प्रकारचे वाद हे अतिशय हास्यास्पद वाटतात की तुम्ही कुणाविषयी बोलताय ज्यांनी स्त्री अधिकारांना एवढ्या पोलादी असं मन बनवलंय, त्यांचं एक सामर्थ्य त्यांच्या हातात दिले किंवा त्यांचं सामर्थ्य त्यांना जाणवून देण्यासाठी मदत केली आहे या सगळ्या संरक्षण दलाने आजपर्यंत, की नाही तुझ्यामध्ये हिंमत आहे तू हे करू शकशील, मग ते ऊन वारा पाऊस असो किंवा फील्ड वरती म्हणजे काश्मीरचं खोरं असो नॉर्थ ईस्ट मधले कोपरे असो, सगळीकडे आज स्त्रिया ह्या स्त्री अधिकाऱ्यांची पोस्टिंग होत आहे. त्यांच्या त्यांच्या स्किल प्रमाणे त्या प्रत्यक्ष ह्या सगळ्या ठिकाणी आपलं योगदान देत आहेत. अनेक साहसी खेळांमध्ये पाठवलं जातं, अनेक उपक्रमांमध्ये एव्हरेस्ट सारख्या अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा आवर्जून हा त्यांचा अंतर्भाव केला जातो. त्याच्यामुळे संरक्षण दलही खरं तर मूर्तिमंत असं जे ज्याला म्हणतो साहस भिनवण्यामध्ये ज्या कुणाचा आज वाटा असेल तर तो संरक्षण दलांचा आहे, एवढी माहिती खरं तर संरक्षण दलांची आहे. म्हणून यासारखे अनेक वाद खूप हास्यास्पद ठरतात. गुंजन सक्सेना यांच्याच बरोबरीने श्रीविद्या राजन नावाच्या एक महिला अधिकारी त्याच दिवशी त्याच स्थळावर रुजू झालेल्या होत्या. गुंजन सक्सेना आणि श्रीविद्या राजन यांचं प्रशिक्षण एकत्रच झालं. दोघांची हवाई तळावरची नियुक्ती एकाच दिवशाची आहे. किंबहुना श्रीनगरमध्ये जेव्हा कारगिलच्या दरम्यान डिप्लॉयमेंट झालं त्यावेळी श्रीविद्या राजन यांची नियुक्ती तिथं पहिल्यांदा झाली, त्या तिथं पहिल्यांदा पोहोचल्या आणि त्यानंतर 3-4 दिवसांनी गुंजन सक्सेना त्या ठिकाणी पोहोचल्या. या चित्रपटात ज्या गोष्टी दाखवल्या गेल्यात की फायटर प्लेनमधनं ते हल्ला करतात असं काहीही घडलेलं नाही आहे. महिला अधिकाऱ्यांच्याकडं तशा प्रकारची फायटर प्लेन दिली गेली नव्हती, त्यांना प्रामुख्यानं लॉजिस्टिक्सच्या वाहतुकीसाठी त्या काळात पूर्ण वापरलं गेलेलं होतं. आणि या काळामध्ये गुंजन सक्सेनांच्या बरोबरीने श्रीविद्या राजन यांनी सुद्धा त्यांची कामगिरी बजावलेली आहे. श्रीविद्या राजन यांचा साधा उल्लेख सुद्धा पूर्ण चित्रपटात नाही आहे. ही कसली प्रसिद्ध लोलोकता आहे? असं काहीतरी घडतं त्यावेळी हेतूबद्दल शंका निर्माण होते. गुंजन सक्सेना यांच्या कामगिरीबद्दल नक्कीच आदर आहे. एक महिला असून सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने हवाई दलात कामगिरी बजावली नक्कीच मोलाची आहे. त्यांच्या त्या कामगिरीबद्दल त्यांना सॅल्यूट आहे. पण एवढ्या वर्षानंतर ज्यावेळेला असं काही घडतं त्यावेळी ते संशयास्पद वाटायला लागतं. गुंजन सक्सेना यांनी ब्लॉग लिहिला, तो NDTV ब्लॉगवरती लिहिला. त्यांनी मुलाखत दिली ती NDTV दिली. NDTV कशा प्रकारची विश्वेरणी करते याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. या सगळ्या संशयास्पद गोष्टी घडत असताना याच्याकडे डोळे मिटून पाहत बसणं शक्य नाही होणार. हे कुठेतरी थांबायला हवं. आता मुद्दा येतोय सिनेमॅटिक लिबर्टीचा. या इंटरनेट वाहिन्यांना कुठल्याही प्रकारची सेन्सरशिप नाही आहे. त्यांना काय वाटेल ते दाखवत आहेत. शिवशाप असतील, अश्लीलता असेल किंवा सैन्य दलाबद्दलचं हे सगळं म्हणणं, खरं तर तटस्थपणाने काम करायचं असतं. तर त्यांनी या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तिथलं बिहेवियरल सायन्स समजून घेऊन त्या विषयावरती त्यांना काही करता आलं असतं, पण हे त्यांनी केलेलं नाही आहे. मग ही सिनेमॅटिक लिबर्टी आहे की सिनेमॅटिक विकृती आहे? नुसते डिस्क्लेमरचे बोर्ड दाखवून ही जबाबदारी नाही झटकता येणार. तुम्ही देशातल्या एका विश्वासार्ह आणि सर्वोच्च अशा प्रकारच्या लष्करी संस्थेला बदनाम करताय. तुमच्या पायाखाली काय दळतं हे तुम्ही पाहत नाही आहात. आणि हे बॉलिवूडचं नेहमीच झालेलं आहे. मध्यंतरी आलेला गदर एक प्रेमकथा नावाचा पिक्चर कदाचित तुम्ही पाहिला असेल किंवा त्याच्याबद्दल ऐकलं असेल. एक शीख तरुण आणि फाळणीच्या काळात भारतात अडकलेली एक मुस्लिम तरुणी यांच्यातलं प्रेम, त्यांचा विवाह आणि मग त्या मुलीला पाकिस्तानात परत जायचं असतं, ती तिथं जाते, मग तिच्या आईवडिलांना ती कन्व्हिन्स करते आणि ते मोठ्या मनाने त्या मुलीला याच्या हवाली करतात, असं काहीतरी एक कथानक या पिक्चरमध्ये दाखवलं. वस्तुस्थिती काय हो? हे पुस्तक आहे फ्रीडम ॲट मिडनाईट. बुटा सिंग आणि जैतून बी या युवक युवतीच्या दरम्यान घडलेली ही कथा आहे. ही सत्यकथा आहे. पण ही सत्यकथा नेमकी काय आहे? तो तिच्याशी लग्न करतो इथपर्यंत सत्य आहे. तिथून पुढं ती पाकिस्तानात परत जाते, तिला आणायला हा परत जातो, तिच्या एवढे याला हाकलून देतात, ती याला आणि याच्या मुलाला ओळखायला पण तयार नसते आणि तिथले नागरिक या तरुणाला ठेचून मारतात. हे वास्तव आहे. पाकिस्तानच्या उदात्तीकरणासाठी बॉलिवूड आम्हाला नेमकं काय काय दाखवणार आहे, कशासाठी हे बघायचं आहे? कितीतरी पिक्चरची उदाहरणं देता येतील की ज्यात काहीही दाखवलं गेलंय,
तो एक मध्यंतरी एक था टायगर नावाचा पिक्चर आपण पाहिला असेल, बाकी सगळं ठीक आहे. पण त्यातला नायक एका पाकिस्तानी गुप्तहेराच्या प्रेमात पडतो, ठीक आहे, हे पण मान्य आहे. पण हे दोघं पळून जातात, दीर्घकाळ लपून राहण्यात यशस्वी होतात आणि भारताची रॉ सारखी अत्यंत मोठी बलाढ्य मोठी संस्था वर्षानुवर्ष या दोघांना कुठेही शोधू शकत नाही, अशा प्रकारचा मेसेज या पिक्चरमधून दिला जातो. कशासाठी रॉला तुम्ही कमकुवत का दाखवताय? मला वाटतं काहीतरी चुकत आहे, या चुका दुरुस्त करायला पाहिजेत. राष्ट्राच्या मानबिंदू असलेल्या या संस्था जपल्या पाहिजेत, त्यांची प्रतिष्ठा जपली पाहिजे. मला असं वाटतं हे केल्याशिवाय धर्म पाय नाही. धन्यवाद.